ब्रिटिश जमीन महसूल पद्धतीचा आपण अभ्यास करत आहोत, करणार आहोत. पाठिंबाच्या तासात आपण काय शिकलो, तर पाठिंबाच्या तासात आपण या भारत देशातील ब्रिटिशांचं आगमन हे कधी झालं आणि त्याच्यानंतर ब्रिटिशांची संपूर्ण राज्यव्यवस्था कशा पद्धतीने सुरू झाली याचा आपण अभ्यास केला. म्हणजे काय, तर साधारणतः 31 डिसेंबर 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना या भारत देशामध्ये झाली. याचा उद्देश असा होता, पूर्वेकडील देशाशी व्यापार करणं असा एकमेव उद्देश या ईस्ट इंडिया कंपनीचा होता. याच्यामध्ये जवळजवळ 215 व्यापारी या भारत देशामध्ये आलेले होते. या 215 व्यापाऱ्यांनी या भारत देशामध्ये पहिल्यांदा 31 डिसेंबर 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. एमपीएससीचा तुम्ही जेव्हा अभ्यास कराल त्यावेळेला पहिला प्रश्न तिथे तुमच्या उपयोगाचा असेल की ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली, कुणी केली, किती लोक होते, याच्यामध्ये उद्देश काय होता. राणी एलिझाबेथ नावाची स्त्री आहे, त्या राणी एलिझाबेथनं या ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेसाठी परवानगी दिली. त्याच्यानंतर पुढे या ईस्ट इंडिया कंपनीनं 31 डिसेंबर 1600 पासून ते 1757 पर्यंत स्वतःचा साम्राज्य विस्तार करत नबरोबरच पहिल्यांदा यांनी या भारत देशामध्ये व्यापाराचं धोरण सुरू केलं आणि 1757 पासून पुढे 1857 पर्यंत या ईस्ट इंडिया कंपनीनं या भारत देशामध्ये साम्राज्य विस्तार केला. 1857 पासूनचा जो इतिहास आहे तो पुढे 1947 पर्यंत या भारत देशामध्ये स्वतःचं प्रशासन राबवलं. म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये इथं व्यापाराचं धोरण राबवलं, दुसरा जो टप्पा त्यांचा आहे तो म्हणजे साम्राज्य विस्ताराचा, आणि जो तिसरा जो टप्पा आहे तो ब्रिटिशकालीन प्रशासन व्यवस्थेचा. आता हे होत असताना या भारत देशातील ब्रिटिशांचा मुख्य उद्देश असा होता की जास्तीत जास्त जमीन महसूल गोळा करायचा आणि स्वतः या भारत देशामध्ये जो कच्चा माल आहे तो कच्चा माल गोळा करायचा आणि यंत्रावर तयार होणारा पक्का माल परदेशामध्ये स्वतःच्या देशामध्ये तयार करायचा आणि तोच माल परत या भारत देशामध्ये खपवायचा. म्हणजे असं अशा पद्धतीनं पहिल्यांदा व्यापाराचं धोरण सुरू केलं. इथलाच कच्चा माल गोळा केला आणि तोच इंग्लंडमध्ये प्रक्रिया करून पक्का माल आणला आणि हक्काची बाजारपेठ म्हणून या भारत देशाकडे यांनी पाहिलं. पण हे करत असताना ब्रिटिशांनी या भारतातील जमीन महसूल पद्धतीकडे पण तितकंच लक्ष दिलं. ही जमीन महसूल पद्धत काय होती, तर याच्यामध्ये 3 पद्धतीच्या जमीन महसुली आहेत. म्हणजे ब्रिटिश काय म्हणतात की ब्रिटिशांच्या राजमुकुटातला सुवर्णमणी म्हणून या जमीन महसूल पद्धतीला ओळखलं जातं. याच्यात जी पहिली पद्धत आहे ती पद्धत आहे कायम धारा नावाची पद्धत, दुसरी जी पद्धत आहे ती म्हणजे रयतवारी पद्धत आणि तिसरी जी पद्धत आहे ती म्हणजे महामारी पद्धत. या 3 पद्धतीतून ब्रिटिशांनी जास्तीत जास्त जमीन महसूल गोळा करण्याचा प्रयत्न केला. याच्यातली पहिली जी पद्धत आहे कायम धारा पद्धत ही 22 मार्च 1793 मध्ये कायम धारा पद्धत सुरू झाली. या पद्धतीचा जो जनक आहे त्याचं नाव आहे लॉर्ड कॉर्नवालिस. हा लॉर्ड कॉर्नवालिस या भारत देशामध्ये आला. यानं 22 मार्च 1793 या दिवशी कायम धारा पद्धत सुरू केली. ही पद्धत बंगाल बिहार आणि ओरिसा या 3 प्रांतांमध्ये सुरू झाली. याच्यानंतर जी दुसरी पद्धत आहे रयतवारी पद्धत, ही पद्धत 1820 मध्ये या भारत देशामध्ये सुरू झाली. या पद्धतीचा जो जनक आहे त्याचं नाव आहे थॉमस मनरो. थॉमस मनरो हा या पद्धतीचा जनक आहे आणि ही पद्धत भारतामध्ये मद्रास त्याच्यानंतर मुंबई या प्रांतामध्ये ही पद्धत सुरू झाली. आणि जी तिसरी जमीन महसूलची पद्धत ब्रिटिशांनी या भारत देशामध्ये आणली ती म्हणजे महामारी पद्धत. 1856 सुमारास ही पद्धत सुरू झाली. ही पद्धत जी आहे ही साधारणतः या पद्धतीचा जनक जो आहे त्याचं नाव आहे होल्ट मॅकेन्झी. या होल्ट मॅकेन्झी यानं ही महामारी पद्धत सुरू केली. या ही पद्धत उत्तर भारतामध्ये ही पद्धत सुरू झाली. या तिन्ही पद्धतीतून जास्तीत जास्त जमीन महसूल गोळा करण्याचा प्रयत्न ब्रिटिश सरकारने केला. याच्यामध्ये काय होतं, कायम धारा पद्धतीचा जनक जो आहे लॉर्ड कॉर्नवालिस, या पद्धतीमध्ये जमीनदार वर्ग भारताचा जो आहे या जमीनदार वर्गाला या भारत देशाचा या जमीन महसूल गोळा करण्याचा प्रमुख बनवला. आता या जमीनदाराला काय करायचं, 89% हिस्सा हा सरकारला जमा करायचा आणि राहिलेला याच्यात जो 11% हिस्सा आहे हा 11% हिस्सा स्वतःच्या खर्चासाठी जपून ठेवायचा. म्हणून हा जमीनदार वर्ग जास्तीत जास्त
शेतसारा रैते करून गोळा करू लागला आणि 89% हिस्सा सरकारला द्यायचा यासाठी तो खोट्यामध्ये ठेवू लागला. परंतु याच्यातून जमीनदार वर्ग शेतकरी वर्गाने अत्याचार करू लागला आणि त्याच्यामुळं शेतकरी इथला खवळला गेला किंवा शेतकऱ्यांच्या शेतकरी वर्ग हा या जमीनदाराच्या विरुद्ध वागू लागला. मग शेवटी याच्यामध्ये संघर्ष निर्माण झाल्यानंतर लॉकडाऊन पालनवाली आणलेली 22 मार्च 1793 ची ही कायम राहणार पद्धत मागे पडली. परंतु या पद्धतीमध्ये जमीनदार हा श्रेष्ठच बनला आणि इकडे मात्र शेतकरी दुबळाच बनला. पण ही पद्धत मागे पडली याच्यात अनेक तुटतुटी दिसून आल्या. या पद्धतीचा हिशेब ब्रिटिशांनी लगेचच केला. त्याच्यानंतर दुसरी पद्धत जी आणली ती म्हणजे रयतवारी पद्धत 1820 मध्ये थॉमस मंत्रो आणि कॅप्टन रीड यांनी आणली. तर महाराष्ट्रामध्ये महत्वाचं वाक्य एमपीएससीचं, महाराष्ट्रामध्ये रयतवारी पद्धत ज्यांना आणली तो म्हणजे मुंबई प्रांताचा पहिला गव्हर्नर, त्याचं नाव आहे लॉर्ड एल्फिन्स्टन. महत्वाचं वाक्य लॉर्ड एल्फिन्स्टन यानं महाराष्ट्रामध्ये रयतवारी पद्धत सुरू केली. या रयतवारी पद्धतीमध्ये काय आहे, जसं पहिल्या पद्धतीमध्ये जमीनदार हा प्रमुख गावचा मानला जायचा, तो शेतसारा गोळा करायचा, या रयतवारी पद्धतीमध्ये नेमकं काय आहे, तर रयतवारी पद्धतीमध्ये डायरेक्ट सरकार आणि रयत यांच्यामध्ये कुणीच मध्यस्थ नाही. इतर मात्र जमीनदार हा मध्यस्थ असायचा. या पद्धतीमध्ये मात्र शेतकरी डायरेक्ट सरकारबरोबर जमीन महसूल करू शकत होता. पण अडचण अशी होती, दुष्काळ असो, महापूर असो, रोगराई असो, अनेक नैसर्गिक आपत्ती असो, या कुठल्याही परिस्थितीमध्ये या शेतकऱ्याला सरकारकडे जमीन महसूल भरावा लागत होता, याच्यामध्ये सूट नव्हती. मग झालं मात्र याच्यामध्ये मुद्दे, याच्यामुळे पुन्हा शेतकरी वर्ग भारतला गेला आणि सावकाराच्या पाशामध्ये तो अडकला आणि शेतसारा भरण्यासाठी तो सावकाराचं कर्ज काढू लागला. आणि याच्यातून आणखी तोटा असा झाला की जमीनदार या शेतकरी वर्गाला स्वातंत्र्य दिलं सरकारनं, पाहिजे तो पिकं तो घेऊ लागला. पण नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मात्र सावकाराचं कर्ज काढू लागला. त्याच्यामुळं आज हा केस सुद्धा जर आपण बघितलं, आजच्या परिस्थितीत जर आजचा आपण अभ्यास केला, तर आजही आम्हाला शेतकरी वर्गाची स्थिती ही प्रभावी दिसत नाही, दुबळीच दिसते. मग इथं सुद्धा या पद्धतीचा शेवट झाला. पण महाराष्ट्रामध्ये ही पद्धत मुंबई प्रांतात एल्फिन्स्टनने आणली, तर संपूर्ण भारतात थॉमस मंत्रो आणि त्याचा जोडीदार कॅप्टन रीड या दोन व्यक्तींनी या रयतवारी पद्धतीचा जन्म घातला. परंतु नंतरच्या काळामध्ये ही पद्धत सुद्धा मागे पडली आणि जी तिसरी पद्धत ब्रिटिशांनी जमीन महसूलची आणली ती पद्धत म्हणजे महाराणी पद्धत. या पद्धतीचा जो जनक आहे त्याचं नाव वॉल्टर मॅकेन्झी. ही पद्धत उत्तर भारतामध्ये सुरू केली आणि 1856 सुमारास ही पद्धत या भारत देशामध्ये आली. 1856 म्हटलं की डोळ्यासमोर आणखी एक वाक्य असायला पाहिजे, 1856 म्हणजे लोकमान्य टिळकांचा जन्म 1856 आणि त्याच्यानंतर एकच वर्षाने पुढे 1857 पहिला उठाव झालेला दिसतो. म्हणजे 56 हे वर्ष अतिशय महत्वाचं मानलं गेलं आणि सगळी पार्श्वभूमी पुढे 1857 उठावामध्ये दिसून येते. पण ही पद्धत नेमकी काय याच्यामध्ये वॉल्टर मॅकेन्झी याला जनक म्हणतात, उत्तर भारतात सुरू झाली. या पद्धतीमध्ये 25 ते 30 गावांचा एक गट तयार करायचा, 25 ते 30 गावांचा एक गट तयार केल्यानंतर या गटांना एकत्रित यायचं आणि परत या गटाचा जो प्रमुख बनवला त्याला नाव दिलं नंबरदार नावाचा व्यक्ती. नंबरदाराला या 25 ते 30 गावांच्या गटाचा प्रमुख दिलं. प्रमुख पद दिल्यानंतर यानं या सगळ्या गावाच्या एकत्रित लोकांचा महसूल गोळा केला आणि नंतर डायरेक्ट सरकारकडे जमा करण्याचा प्रमुख व्यक्ती हा नंबरदार बनला. आणि इथं मात्र सुद्धा एकत्रित महसूल ब्रिटिशांना मिळाला. म्हणजे कायम धारा पद्धत, रयतवारी पद्धत आणि महारवारी पद्धत या तिन्ही पद्धतीतून जास्तीत जास्त जमीन महसूल ब्रिटिशांना मिळू लागला. म्हणजे पहिल्या पद्धतीत जमीनदार प्रमुख बनला, दुसऱ्या पद्धतीत डायरेक्ट शेतकरी हा जमिनीचा प्रमुख बनला आणि तिसऱ्या पद्धतीमध्ये नंबरदार याला सगळा जमीन महसूल हा ब्रिटिश सरकारकडे मिळाला. पण झालं मात्र काय की ब्रिटिश सरकारला कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त जमीन महसूल मिळावा लागला आणि ब्रिटिशांना जास्तीत कमी श्रम किंवा स्वतःचा नोकरदार वर्ग हा जमीन महसूल गोळा करण्यासाठी वापरता आला नाही. परंतु इतिहास लोकांच्या माध्यमातून यांनी हा जमीन महसूल गोळा केला म्हणून ब्रिटिशांच्या राजमुकुटांना सुवर्णमणी म्हणून या ब्रिटिशांच्या जमीन महसूलला ओळखलं जातं आणि तीच त्यांची खऱ्या अर्थानं अर्थव्यवस्था पुढं प्रगत बनत गेली. पण याच्यातून भारतीय शेतकरी वर्गाचं चित्र मात्र अतिशय दुबळं बनलं. भारतीय शेतकरी वर्ग अतिशय दुबळा बनला
अशी परीक्षांची जमीन महसूल व्यवस्था एमपीएससीच्या सगळ्याच परीक्षांमध्ये तुम्हाला विचारली जाते. अतिशय महत्त्वाचा हा मुद्दा आहे, नोट डाऊन करून घ्या.